नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2022 च्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 2A सोडविणार आहोत। यामध्ये आपल्याला कृती पूर्ण करायची असते। इथे पहिला प्रश्न काय आहे बघा, आकृतीत रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात। रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात। जर AP छेद CP बरोबर BP छेद DP असेल तर त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। तर पुढे काय दिलं आहे बघा, AP छेद CP बरोबर BP छेद DP, आणि पुढे आपल्याला कारण लिहायचं आहे। कारण काय लिहिणार तर बघा, हे आपल्याला अगोदरच दिलेलं आहे, मग इथे लिहायचं दिले आहे। ओके, नंतर पुढे सांगितलं की कोन APB एकरूप, आणि पुढे रिकामी जागा दिली आहे आणि कारण दिलेलं आहे विरुद्ध कोन, म्हणजे आपल्याला इथे या कोन APBचा विरुद्ध कोन लिहायचा आहे। तर कोन APB हा इथे असा आहे, मग त्याचा विरुद्ध कोन कोणता येईल, तर त्याचा विरुद्ध कोन येईल CPD। मग इथे लिहायचं आहे कोन CPD। तर पुढे आपल्याला काय सांगितलं की रिकामी जागा समरूप त्रिकोण CDP, तर CDP साठी त्रिकोण कोणता आहे बघा, इथे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, तेच लिहायचं त्रिकोण APB, आणि समरूपतेची कसोटी आपल्याला इथे लिहायची। आता समरूपतेची कसोटी कोणती लिहिणार तर बघा, बाजू कोन बाजू बरोबर, तर इथे लिहायचं आहे बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत। तर जरा आपली पहिली कृती पूर्ण झालेली आहे, आता आपण दुसऱ्या कृतीकडे जाऊयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या। बघा आता दुसरा प्रश्न काय आहे, आकृतीत चौकोन ABCD हा आयत आहे। जर AB बरोबर 5, AB किती सांगितली आहे 5, AC सांगितली आहे 13, तर बाजू BC ची लांबी काढा, BC आपल्याला शोधायचं आहे। तर बघा काय सांगितलं आहे की त्रिकोण ABC हा डॅश त्रिकोण आहे। आता बघा हा आयत सांगितलेला, आयताचे चारही कोन काटकोन असतात, म्हणजे कोन B जो आहे तो काटकोन आहे, याचा अर्थ कोन ABC हा काटकोन त्रिकोण आहे। मग इथे लिहायचं आहे काटकोन। ओके, मग काय सांगितलं आहे की या त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरलं, AB² + BC² बरोबर AC², तर AB किती सांगितलं होतं, AB 5 सांगितलं होतं, त्याचं डायरेक्टली 25 लिहिलेलं आहे, BC आपल्याला माहीत नाही म्हणून BC² लिहिलं आहे। मग आता इथे AC², तर AC आहे 13, इथे डायरेक्टली वर्ग करून लिहिलं आहे, त्यामुळे 13 करून लिहायचं आहे, जे आहे 13² = 169। आता बघा इथे BC² आणि इथे लिहायचं आहे, आता इथे काय लिहिणार तर बघा, हे 169 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेतच, त्यानंतर हे जे 25 आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणले तर ते होतील -25। तर आता हे किती होत आहेत बघा, 169 मधून 25 गेले, राहिले 144, म्हणून इथे लिहायचं आहे 144। आता इथे बघा BC बरोबर किती, मी याचा अर्थ इथे BC चं वर्गमूळ काढलेलं आहे, मग इथे देखील आपल्याला 144चं वर्गमूळ लिहावं लागेल, तर 144चं वर्गमूळ आहे 12। तर बघा अशा पद्धतीने आपली ही दुसरी कृती देखील कंप्लीट झालेली आहे। आता आपण तिसऱ्या कृतीकडे जाऊया। तिसरा प्रश्न काय आहे बघा, cot θ = tan θ = cosec θ × sec θ हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे। बघा इथे डावी बाजू आपल्याला पुढे लिहून दाखवली आहे की cot θ + tan θ, मग त्यानंतर cot θ त्यांनी रूपांतर केले cos θ / sin θ अधिक, आता इथे टॅनच्या साठी पुन्हा इथे एक अपूर्णांक लिहिलेला आहे, ज्याचा जो अंश आहे तो रिकामी जागा आहे, छेद आहे cos θ। तर बघा tan θ आपण जेव्हा रूपांतर करतो तेव्हा काय होतं, sin θ / cos θ, राईट। आता बघा इथे पुढे काय केलं आहे की sin θ आणि cos θ यांचा गुणाकार, म्हणजे या दोन्ही छेदांचा गुणाकार केला आहे, मग अंशाचा काय होईल, अंशाचा होईल तिरकस गुणाकार, तर इथे cos θ काय होईल, cos θ × cos θ cos²θ, इथे लिहिणार cos²θ, आणि sin²θ त्यांनी ऑलरेडी लिहिलेलं आहे। आता बघा cos²θ + sin²θ याच्याऐवजी इथे 1 लिहून दिलेला आहे आणि छेद जसाच्या तसा आहे, आणि पुढे आपल्याला कारण लिहायचं आहे, तर हा 1 कसा आला तर बघा, आपल्याला ते फॉर्म्युला लिहायचा आहे की sin²θ + cos²θ = 1। तर ह्या नियमानुसार इथे 1 आलेला आहे। आता इथे पुन्हा पुढे काय केलं आहे की हा जो 1 सामायिक अंश आहे तो अंश वेगवेगळा करून हे दोन्ही छेद वेगवेगळे केलेले आहेत, तर 1 sin θ × 1 cos θ। आता बघा इथे 1 cos θ चं sec θ केलेलं आहे, मग 1 sin θ चं काय येणार,
तर एक छेद साइन थीटाचं येतं कोसेक थीटा, कोसेक थीटा। आणि बघा आपल्याला हेच प्रूव करायचं होतं आणि ते प्रूव झालेलं आहे, म्हणून पुढे लिहिलेलं आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू। तर बघा अशा पद्धतीने आपलं ही कृती देखील कंप्लीट झालेली आहे। तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।